कोणत्या नियमाखाली मुख्यमंत्री अशा प्रकारचे बेकायदेशीर बांधकामं अधिकृत करणार आहेत? इको सेन्सिटिव्ह झोन आहे कास पठारचा भाग, काही भाग हा राखीव वनक्षेत्रातला आहे आणि त्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारचं बांधकाम होऊ शकत नाही, बांधकामाला परवानगीच मिळू शकत नाही. आता केवळ 100 किंवा 150 बांधकामं राहिली नाही तर 250 पर्यंत ही संख्या पोहोचलेली आहे जे बेकायदेशीर बांधकाम आहे सिद्ध आहे. त्याचबरोबर फुलांचे अत्यंत वेगवेगळे प्रकार, म्हणजे साधारणतः जे 624 प्रकारचे फुलं आणि त्याचे प्रकार इथे आहेत, त्याच्यापैकी 39 प्रकारचे फुलं आणि वनस्पती या केवळ कास पठारमध्ये आहेत, अत्यंत महत्वाचं आहे. जैवविविधतेने अत्यंत संपूर्ण असलेला हा जो भाग आहे हा उद्ध्वस्त करण्याचं एक षडयंत्र काही वर्षांपासून सुरू झालेलं आहे, ज्याच्यामध्ये यवतेश्वर ते कास पठार या 15 किलोमीटरच्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बेकायदेशीर बांधकामं फार्म हाऊसच्या नावाखाली असतील, हॉटेल्सच्या नावाखाली असतील, रेसिडेन्स प्रिमायसेस म्हणून हे उभे झालेले आहेत. आणि अशा संदर्भात एक याचिका राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण म्हणजे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमध्ये दाखल करण्यात आलेली आहे सुशांत मोरे यांच्यातर्फे. सुशांत मोरे यांच्यासोबत अनेक साताऱ्याचे संवेदनशील असे लोक उभे आहेत आणि त्यांच्यामुळे ही केस करण्यात आलेली आहे. 29 मार्च 2023 रोजी केस दाखल करण्यात आली आणि त्याच्यानंतर अचानक वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडताना आम्हाला दिसतात, ज्याच्यामध्ये सगळ्यात धोकादायक आणि गंभीर बाब आहे ती म्हणजे मुख्यमंत्र्यांनी विधान करणं की कास पठार मधील जे काही बांधकामं असतील बेकायदेशीर ते आम्ही अधिकृत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कोणत्या नियमाखाली मुख्यमंत्री अशा प्रकारचे बेकायदेशीर बांधकामं अधिकृत करणार आहेत, कोणत्या कायद्याचा वापर करून ते सगळं करणार आहेत, हे सगळं अनाकलनीय आहे. कारण की इको सेन्सिटिव्ह झोन आहे कास पठारचा भाग, काही भाग हा राखीव वनक्षेत्रातला आहे आणि त्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारचं बांधकाम होऊ शकत नाही, बांधकामाला परवानगीच मिळू शकत नाही, तर तुम्ही अधिकृत कसं करणार एखादं बेकायदेशीर बांधकाम? दुसरी गोष्ट आहे की 2012 युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून कास पठारचा समावेश केलेला आहे. अशा वेळेस आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, केवळ सातारकरांची नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे की कास पठारचं संवर्धन आणि संरक्षण झालं पाहिजे. अशा वेळेस साधारणतः 100 जणांविरुद्ध याचिका आम्ही दाखल केली, ज्याच्यामध्ये 100 जणांच्या हे खाजगी जे एन्क्रोचर्स आहेत त्यांच्या शिवाय डिस्ट्रिक्ट कलेक्टर सातारा, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड सातारा आणि एन्व्हायरमेंट अँड क्लायमेट चेंज डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांना प्रतिवादी करण्यात आलेला आहे. आताच मला सुशांत मोरे यांनी सांगितलं की आता केवळ 100 किंवा 150 बांधकामं राहिली नाही तर 250 पर्यंत ही संख्या पोहोचलेली आहे जे बेकायदेशीर बांधकाम आहेत. कास पठार आपण अनेक जण पाहायला जातो, त्या फुलांच्या ताटव्यांचे फोटो आपण पाहतो, निसर्गरम्य असलेले प्रदेश उद्ध्वस्त करण्याची कोणती अनिती महाराष्ट्रामध्ये चालत असेल तर तशा प्रकारच्या राजकारणाचा, भ्रष्टाचाराचा आणि अतिक्रमण करणाऱ्या सगळ्यांचा निषेध करतानाच ही याचिका अत्यंत महत्वाची आहे. आपल्या सगळ्यांतर्फे आम्ही याचिका चालवतो आहे. हे सगळं अतिक्रमण कास पठारवरचं थांबलं पाहिजे यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केली.